जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने गुढीपाडवा उत्सव व पथसंचलन संपन्न झाले। या पथसंचलनात राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन हे सहभागी झाले होते। या प्रसंगी दुर्गादास कुलकर्णी हे प्रमुख वक्ते होते, तर ॲडव्होकेट प्रमोद सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या पथसंचलनाची सुरुवात शहरातील श्रीरामपेठमधील श्रीराम मंदिर येथून करण्यात आली, तर नगर परिषद चौक, बजरंगपुरा, नगरखाना या मार्गे पुन्हा श्रीराम मंदिर येथे जाऊन या पथसंचलनाचा समारोप करण्यात आला। आणि चालेवानसाठी आपण सगळ्या पंचायतांमध्ये आपल्याला येईल विक्रम संवत पण असं चालेवानसाठी पद आपण या वर्षाला अजून एक पदर आहे आपली अखिल भारतीय प्रतिनिधी सभाने त्याच्याबद्दलचा उल्लेख पण झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज या राज्यारोहणाला आता ज्येष्ठ सिद्ध त्रयोदशीला येईल जून महिन्यामध्ये ज्येष्ठ सिद्ध त्रयोदशीला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवराज्याभिषेक दिन त्याला म्हटलं जातो बाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला उत्सवाच्या स्वरूपात मानलेलं आहे हिंदू साम्राज्य म्हणून म्हटलं जातं। अशा प्रकारे या वर्षाचं महत्त्व या दिनाचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक पौराणिक कीर्तन करणं छत्रपती शिवाजी महाराज या राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपल्याला संपूर्ण प्रांतभर आपल्या सर्व गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे। आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपला साजरा करताना की राज्याभिषेक दिन आपल्याला तो हवा अजून एक महत्त्व आहे, वेगळं महत्त्व आहे। आज चाफा लागण्यापूर्वी एक प्रणाम दिला गेला, ध्वज लागण्यापूर्वी एक प्रणाम दिला गेला। ध्वज लागल्यानंतर आपण कोणाही व्यक्तीला प्रणाम देत नाही, स्वागत प्रणाम सुद्धा आधी करतो आणि आद्य
सरक मागे सरक। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।